मोनोलिथिक म्हणून आम्ही ते घर ॲट अ टाइम तीन महिन्यामध्ये एकसंग फॉर्मवर्क डिझाईन केलं आता हे कन्सेप्ट जुने असतील पण पन। पण आम्ही डिझाईन करत असताना आम्ही या गोष्टीचा विचार करत होतो की हे घर कमी वेळेत कसं तयार करता येईल आणि आपल्या भागातील किंवा सर्वांना परवडेल असं आणि सर्व फॅसिलिटी युक्त हे घर कसं तयार करता येईल मोनोलिथिक घर म्हणजे हे एकसंग तयार झालेलं आर सी सीचं घर आहे जे घर आपण पूर्ण स्ट्रक्चरल कन्सल्टन्सी किंवा स्ट्रक्चरल अभ्यास करून त्याच्यावरती लोड कॅल्क्युलेशन करून सर्व गोष्टींच्या विंडो लोड कॅल विंडो आपण त्याच्यामध्ये कशा ठेवू शकतो जेणेकरून याच्यावरती लोड कमी क्रॅक्स कमी आणि याच्यामध्ये इतर गोष्टींचा लोडिंग किंवा लाईव्ह लोड असतील डेड लोड असतील किंवा अशा लोडि, लोडिंग सगळ्या लोडिंगचा विचार करून काही गोष्टी आपण डिझाईन केलेल्या आहेत हे करत असताना आपण विंडो स्पेसिंग किंवा विंडो डिझाईन केल्या त्याच्याचबरोबर ते मेन डोअर डिझाईन केलं मेन डोअर डिझाईन करत असताना त्याच्यामध्ये मेन डिजिटल लॉक कसं आपण त्याला ॲप्लाय देता येईल या गोष्टींचा विचार केला आणि डिजिटल लॉक देत असताना मग त्याच्यामधले आतले फॅन असतील जे व्हॉईस कंट्रोलवरती चालू शकतात मग आतल्या लाईट्स असतील ज्या व्हॉईस कंट्रोलवरती चा वरती चालू शकतात मग हे व्हॉईस कंट्रोलवरती चालत असताना ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या लोकांना ते कसं वापरू वापरता येतील या गोष्टींवरती फोकस केलं मग अनेक प्रकारचे ॲप्स आहेत पण ॲप्स वापरताना ग्रामीण भागातील एखादा अशिक्षित व्यक्ती असो त्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही अलेक्सा हा जो अमेझॉनने दिलेला एक प्रोडक्ट आहे याच्यावरती घर कसं कंट्रोल करता येईल या गोष्टींचा विचार केला आणि मग अशा अनेक फॅसिलिटी युक्त हे घर परिपूर्ण कसं तयार होईल हा पहिला प्रोटोटाईप आम्ही आटपाडीमध्ये विठलापूर येथे स ये यशस्वी करून दाखवलेला आहे महेश तर बरेच वर्षांपासून अभ्यासात होताच मग वॉल फॉर्मक सिस्टममध्ये मला नॉलेज असल्यामुळे आम्ही दोघांनी कंबाईन स्टडी स्टडी केला आणि एक प्रोटोटाईप करण्याचा आपल्याला एक अपॉर्च्युनिटी कांतीलाल बाड यांनी दिली जे या घराचे मालक आहेत तर साधारणतः वॉल फॉर्मवर्क सिस्टममध्ये आपली जी सेंटरिंग सायकल असते आपण कन्व्हेन्शनल प्लायवूडमध्ये वा, वापर केला तर जास्तीत जास्त पाच ते सात वेळा आपण प्लायवूड वापरू शकतो पण तेच आपण ॲल्युफॉर्म किंवा ॲडव्हान्स क कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरलं तर ते सायकल टाईम आपण पन्नास सायकल टाईमपर्यंत नेऊ शकतो जेणेकरून एका घरासाठी जो खर्च येईल तो साधारणतः वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी करता येतो साधारणतः आता हे पाचशे स्क्वेअर फुटाचं जे घर आहे तर आपण रेग्युलर सिस्टमने करायला गेलो वीट बांधकाम आणि प्लास्टर तर त्यामध्ये साधारणतः एक नऊ ते दहा लाख रुपये खर्च आज आजच्या घडीला येईल जे की आम्ही साध्य केलं ते सहा लाखामध्ये आणि विथ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज जे की महेशने एक्सप्लेन केले त्यामध्ये अलेक्सा कंट्रोल फॅन्स ॲक्सेस कंट्रोल सिस्टम होते ऑडिओ कंट्रोल लाईट्स अँड फॅन्स वगैरे होते मग या गोष्टी विचारात घेता आपल्याला आजच्या घडीला या सिस्टमची फार गरज आहे जेणेकरून आपण कमीत कमी वेळेमध्ये कमी, कमी बजेटमध्ये चांगल्या पद्धतीचा प्रोडक्ट आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो ही घर बांधायचं होतं म्हणजे आम्हाला पत्र्याचंच बांधायचं होतं परिस्थिती मानून पण पर आमचं एक चुलत भाऊ यांच्या ओळखीचं होतं मित्र तिनेही प्रोजेक्टर आणून सांगितलं ह्यांना असे असे एवढ्या प्रोजेक्टरमध्ये ही घर तयार करून देतील मग आम्ही ह्यांना दिलं ठरवून मी डी एम पाटील सर राहणार आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आज आपण ज्या ठिकाणी उभा राहिलो आहोत हे मोनोलिथिक इंटेलिजंट होम बघतो अशा प्रकारचं घर आटपाडी सा तालुक्यात ता ग्रामीण भागात आणि विठ्लापूरसारख्या अतिशय खेड्यामध्ये हे आज उभं राहिलं आहे तालुक्यातल्या ता जास्तीत जास्त लोकांनी हे बघण्याचा आनंद घेतलेला आहे एक आगळा आणि वेगळं घर या ठिकाणी आटपाडी तालुक्यामध्ये ता निर्माण झालेलं आहे याची वैशिष्ट्ये अशी आहेत की अतिशय कमी वेळेमध्ये हे घर उभं राहिलं इतर नेहमीच्या घराला वर्ष वर्ष दीड दीड वर्ष लागून जे माणसाची एनर्जी वेस्ट होत होती त्याच्याऐवजी दोन तीन महिन्यामध्ये घर में पूर्ण झालेलं आणि घर एकसंग झालं आहे मजबूत झालं आहे नेहमीच्या घरापेक्षाही थोडंसं मजबूत घर हे आहे आणि दुसरा फायदा यातला म्हणजे बाकीचं जे कॉस्ट म्हणतो आपण जनरल किंमत त्या घराची निर्मिन निर्मिती किंमत ती या घराची त्या नेहमीच्या घरापेक्षा या मनोजित इंटिलिव्हरी होम घराची किंमत कमी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट